वराडे तालुका कराड येथील डोंगरावरील खरजुली देवी मंदिराच्या पाठीमागे असणाऱ्या व्यायामाच्या साहित्याची अज्ञाताने ट्रॅक्टरच्या साह्याने मोडतोड केल्याची व लोखंडी पाईप उपसून नेल्याची घटना मंगळवारी सायंकाळी उघडकीस आली असून यामुळे ग्रामस्थांमधून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे दोन वर्षापूर्वी स्थानिक युवकांनी भरतीपूर्व व्यायामासाठी या ठिकाणी लोखंडी बारचा वापर करून व्यायामाचे साहित्य उभे केले होते मात्र त्याची त्याने मोडतण केल्याने तीव्र संताप व्यक्त होत या आहे याबाबत अधिक माहिती अशी की वराडे तालुका कराड येथील खरजुली देवीचा डोंगर आहे दोन डोंगराच्या मध्यभागी हे देवस्थान वसले असून मंदिराच्या पाठीमागे व्यायामासाठी स्थानिक युवकांनी दोन वर्षापूर्वी लोखंडी बारचा वापर करून व्यायामासाठी साहित्य उभे केले होते सदर ठिकाणी भरतीपूर्व व्यायामासाठी पंचकृषीतील अनेक युवक नियमितपणे हजेरी लावत आहेत वराडे उमरस शिवडे या परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने येथे चालण्याचा व्यायाम योगा व इतर व्यायामासाठी या परिसरात दररोज ये जा करतात मात्र मंगळवारी सायंकाळी या ठिकाणी व्यायाम साहित्याची मोडतोड केल्याचे व लोखंडी पाईप उपसून नेल्याचे काही लोकांच्या लक्षात आले सदर ठिकाणी ट्रॅक्टरच्या चाकाचे वन उठले असून अज्ञाताने त्याची मोडतोड करून पाईप नेल्याचे प्रथमदर्शनी दिसून येत आहे त्यामुळे ग्रामस्थांमधून तीव्र संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे याबाबत शोध घेऊन संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे